महत्त्वाच्या विषयाकडे वळण्यापूर्वी शालेय शिक्षणाच्या संदर्भात एक न्यूज आलेली आहे की शिक्षण खात्याकडून वेगवेगळी माहिती हे वेळोवेळी मागवण्यात येते, त्याचा अर्थ कुठेही शाळा बंद करण्याचा कुठलाही निर्णय शिक्षण खात्याने घेतला असं बिलकुल होत नाही। वेगवेगळ्या माहिती वेळोवेळी गोळा करायला लागतात आणि अशा माहिती ज्याला शासनाकडे येतं त्याला शासन त्याच्यावर निर्णय घेत असते। कुठल्याही शाळा बंद करण्याचा कुठलाही निर्णय शासनाने घेतलेला नाही किंवा असा कुठलाही निर्णय सध्या शासनाच्या विचारार्थ नाही आणि त्याच्यामुळे याच्यामधून कोणीही गैरसमज करून घेऊ नये अशी नम्र विनंती आहे। दुसरी बाब अशी आहे की कालच आपण बघितलेलं आहे की हिअरिंग झालेलं आहे आणि ही प्रोसेस चालू आहे, असं असताना सुद्धा वेगवेगळे ज्या बातम्या ह्या संदर्भात दिल्या जातात त्या संपूर्णपणे अयोग्य आहेत। कारण ज्या मणिपूरच्या न्यायालयाचा रेफरन्स हा दिला जातो त्या मणिपूरच्या असेंब्लीमध्ये घेतलेल्या निर्णयाबद्दलचा जो रेफरन्स दिला जातो ती केस जी केशम सिंग विरुद्ध अध्यक्ष मणिपूर असेंब्ली होती ती 3 वर्षापेक्षा जास्त पेंडिंग होती। दुसऱ्या एका मणिपूरच्याच केसमध्ये ज्यावेळेला अध्यक्षांनी दिलेला निर्णय आणि हायकोर्टाने दिलेला निर्णय हा डिस्क्वालिफिकेशनचा असताना त्या संदर्भात सुद्धा अर्जदारांचं म्हणणं किंवा जो याचिकाकर्ता होता त्याचं म्हणणं ऐकून घेतलं नाही, या कारणासाठी सुप्रीम कोर्टाने तो निर्णय रद्द करून पुन्हा एकदा त्याचं हिअरिंग घेण्यासाठी सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणे त्याचं हिअरिंगसुद्धा त्या ठिकाणी झालं। ही वस्तुस्थिती आहे आणि त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने दिलेले जे निर्णय मला कुठल्या याच्यावर कॉमेंट करायचं नाही, परंतु याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की एखाद्या आमदाराचं तुम्ही ज्याला डिस्क्वालिफिकेशन करता आणि ते डिस्क्वालिफिकेशन करत असताना त्याला पुरावे मांडण्याचे किंवा ते पुरावे ज्या फॅक्टकडे लीड करतात ते सिद्ध करण्याची संधी देण्यात आलेली नसेल तर तो अन्याय हा त्या कॉन्स्टिट्युएन्सीमधल्या मतदारांवर सुद्धा होत असतो। हे स्पष्ट केल्यानंतर प्रत्येक जी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे त्याच्यामध्ये अतिशय स्पष्ट लिहिलेलं आहे की प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल हिअरिंग दिलं पाहिजे, त्यांना पुरावे त्या ठिकाणी दाखल करण्याची संधी दिली पाहिजे आणि ते पुरावे कुठे लीड होतात त्या संदर्भातलं सुद्धा त्याचं म्हणणं मांडण्याची संधी त्याला मिळाली पाहिजे। असं असताना सुद्धा ज्या प्रकारे दबाव आणण्याचं किंवा विधानसभा हे एक सर्वोच्च घटनात्मक व्यासपीठ आहे त्या ठिकाणी सुद्धा त्याच्यावर दबाव आणण्याचा जो प्रकार चाललेला आहे हा पूर्णपणे अयोग्य आहे। आपली सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भातली याचिका आहे, या याचिका ज्या वेळेला सुभाष देसाई यांनी केलेली होती त्याच्यामध्ये त्यांची प्रेयर होती की स्टेटस को मेंटेन करा, कोणालाही डिस्क्वालिफाय करू नका। याच्या मागे त्यांची कदाचित अशी भावना असू शकेल की आमचे सदस्य डिस्क्वालिफाय झाले तर काय, पण तुम्ही एकाच केसच्या संदर्भात दोन दोन भूमिका घेऊ शकत नाही। इथं जर तुम्ही तो स्टेटस को त्या ऍप्लिकेशनमध्ये मागितलेला आहे आणि इथं मात्र तुम्ही अध्यक्षांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करताय की ताबडतोब निर्णय द्या, जी सेट प्रोसिजर आहे ही प्रोसिजर सेट करायलाच लागते। कशा तऱ्हेने याची सुनावणी घेतली जाणार आहे याच्या संदर्भात जर आपण दुसरी याचिका हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली असली तर त्या संदर्भात अध्यक्षांचं जे म्हणणं आहे ते माझ्या माहितीप्रमाणे सुप्रीम कोर्टात आतापर्यंत पोचलेलं सुद्धा असावं। हा शेवटी अध्यक्षांचा अधिकार आहे की ते कशा तऱ्हेचं प्रोसिजर फायनल करतायत आणि हे प्रोसिजर त्यांनी केलेलं असताना सुद्धा अशा तऱ्हेचे आरोप करणं संपूर्णपणे चुकीचं आहे। याच्यामध्ये लोकांची सुद्धा दिशाभूल होते। सुप्रीम कोर्टामध्ये जर तुमची याचिका दाखल असेल तर त्याच्यामध्ये काय प्रोसिजर सेट केली हे ज्यावेळेला सुप्रीम कोर्टाच्या समोर येणार त्याला तुम्हाला सुद्धा ते समजू शकतं। आजच त्याच्यावर टीका करणं हे संपूर्णपणे निरर्थक आहे। सुप्रीम कोर्टाने दिलेल्या सगळ्या निर्णयांच्या विरोधात ही मागणी केली जाते आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला व्यक्तिगत ऐकण्याची संधी दिली गेली पाहिजे हे सुप्रीम कोर्टानेच त्या ठिकाणी यापूर्वीच्या केसमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी जर अध्यक्ष करत असतील तर कुठल्याही प्रकारे त्यांच्यावर बाहेरून स्टेटमेंट देऊन दबाव आणण्याचा प्रयत्न करणं
आणि त्याच्यातून जनतेची दिशाभूल करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे हे मला ठामपणे सांगायचं आहे. संजय राऊत असं म्हणाले की आमचा दबाव नाही तर सुप्रीम कोर्टाचा दबाव जो आहे तो अध्यक्षांवरती आहे आणि त्याच आधारे आम्ही बोलतोय असं त्यांनी. हे बघा, सुप्रीम कोर्टाला जे बोलायचं सुप्रीम कोर्ट बोलेल ना. सुप्रीम कोर्ट काय बोलणार हे स्वतःच सांगणार का? तुम्ही सुप्रीम कोर्ट झालाय का? सुप्रीम कोर्ट ही हायेस्ट ऑथॉरिटी आहे. सुप्रीम कोर्टने एखादा निर्णय दिल्यानंतर तो केस लॉ बनतो. म्हणजे ज्याप्रमाणे पार्लमेंटमध्ये आपण कायदे बनवतो त्याप्रमाणे एखादी दिलेली जजमेंट हा केस लॉ बनत असतो. हे त्यांनी विसरू नये. सुप्रीम कोर्टाने कुठली प्रोसिजर अडॉप्ट करणार याच्या संदर्भात विचारलेलं आहे आणि ते कसे अडॉप्ट करणार ते त्यांना सांगतील. आणि सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटीज आहेत त्यांनी जे निर्णय घ्यायचे ते त्यांनीच घ्यायचे आहे. आणि त्याच्यामुळे अशा केसेस की ज्याच्यामध्ये तीन तीन वर्ष कुठलं हिअरिंग सुद्धा झालेलं नव्हतं आणि ही अशी केस आहे की केस दाखल झाल्यानंतर लगेच म्हणणं मांडण्याची संधी दिलेली आहे. दुसरं म्हणजे पार्टीचं जे कॉन्स्टिट्युशन आहे ते सुद्धा चेक करून बघायला लागेल. कारण त्याचा सुद्धा संबंध हा व्हीप काढणं, त्या ठिकाणी व्हीप नेमणं, पक्षाचा नेता नेमणं या सगळ्या संदर्भात येतो. आणि त्याच्यामुळे कोणती घटना दिलेली होती, कुठलीही घटना त्या ठिकाणी इलेक्शन कमिशनकडे कुठल्याही घटनेबद्दला बदल असतो तो इलेक्शन कमिशनला कळवायला लागतं, त्याची मान्यता घ्यायला लागते, त्याच्याशिवाय तो अधिकार वापरता येत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आणि तो ते जर तसे झालेले बदल हे अनडेमोक्रेटिक असेल तर ते सुद्धा इलेक्शन कमिशन फेटाळतं. ती सुद्धा कॉन्स्टिट्युशनल ऑथॉरिटी आहे. त्याच्यामुळे अनेक गुंतागुंतीचे प्रश्न हे या पिटिशनच्या संदर्भात येणार आहेत. या सगळ्याच्या संदर्भात अध्यक्ष महोदयांनीच निर्णय घ्यायचा आहे आणि त्याच्यामुळे ते याचं व्यवस्थित सर्व माहिती मागवतील आणि याच्यावर योग्य ते निर्णय घेतील याची आम्हाला खात्री आहे. आणि त्याच्यामुळे आमचं म्हणणं हे आम्ही अध्यक्ष महोदयांच्या समोर मांडू आणि आमची बाजू सत्य असल्यामुळे आम्हाला न्याय मिळेल याची आम्हाला खात्री आहे. राज्यात कायदा आणि घटनेचं जे आहे ते हत्या केली जाते असंही त्यांनी म्हटलं. संजय राऊत काय बोलतात यांना टेक्निकली कुठलाही अर्थ नाही आहे किंवा ते कुठल्याही संदर्भातली ऑथॉरिटी नाही आहे. एखादा पराभूत पक्षाचा प्रवक्ता काहीही बोलू शकतो आणि तो बोलणं म्हणजे ते जनतेने सिरियसली घ्यायचं की नाही याचा शेवटी नागरिकांनी विचार केला पाहिजे. ते बोलतात त्याला कुठलाही बेस नाही आणि तो बेस नसल्यामुळे त्यांनी थांबावं. जोपर्यंत सुप्रीम कोर्टाचं हिअरिंग असेल त्या दिवशी त्यांना कळेल की काय प्रोसिजर सेट झालेली आहे. आणि कुठलाही निर्णय देत असताना कायद्याची प्रोसेस त्याचं पालन करायलाच लागतं आणि या संदर्भात सुद्धा अध्यक्ष महोदय सुद्धा ते पालन करतील याची आम्हाला खात्री आहे. ठाण्याच्या कल्याणच्या जागेवरून कुठेतरी वाद हा पाहायला मिळत होता भाजप आणि शिवसेनामध्ये. हा वाद मवाळला आहे का आणि ही जागा ही पुन्हा एकदा शिवसेनेला मिळाली आहे का? काय बघा, जागेच्या संदर्भात पक्षश्रेष्ठी आहे आणि भाजप आणि सेनेची युती अत्यंत मजबूत आहे. आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही. स्थानिक पातळीवर जर वाद असतील तर त्या त्या पक्षाचे नेते तो वाद मिटवण्यासाठी सक्षम आहेत. आणि त्याच्यामुळे खालच्या पातळीवर सेना आणि बीजेपी आणि सेना दोन्ही पक्षांनी एकत्र काम करावं असे स्पष्ट आदेश हे वरिष्ठांचे आहेत आणि त्या आदेशांचं पालन आम्ही दोन्ही पक्ष करू याची मी आपल्याला खात्री देतो. दुसरीकडे मराठा आरक्षणाचा एक महत्वाची माहिती समोर आलेली आहे की जे अभिलेख तपासण्यात आले होते त्या अभिलेखांमधून आकडेवारी आलेली आहे. त्यामध्ये 45 दिवसात 65 अभिलेख तपासण्यात आले, मात्र नोंदी या फक्त 5000 आढळलेल्या आहेत. नेमकी वस्तुस्थिती काय? हे बघा, एखादा ज्या वेळेला आयोग नेमला जातो त्यावेळेला त्याच्या संदर्भात काही या स्टेजला बोलणं त्यांचा शेवटी अहवाल येईल आणि हा अहवाल आल्यानंतर त्याच्यावर काहीतरी कॉमेंट देणं योग्य ठरेल. हे सगळं प्री मॅच्युअर ठरेल या स्टेजला असं मला वाटतं. मुख्यमंत्र्यांचा विदेश दौरा रद्द झाल्याची माहिती वस्तुस्थिती काय? एक गोष्ट अशी असते की अनेक वेळेला दौरे रद्द होत नाहीत, हे दौरे पोस्टपोन होतात. हे दौरे पोस्टपोन अशासाठी होतात की राज्यामध्ये सुद्धा अनेक गंभीर समस्या असतात. जशी दुष्काळाची समस्या हे राज्यातली पहिली प्रायोरिटी होती. आमच्या मंत्रिमंडळाची ज्याला बैठक होते त्याला सर्वात अगोदर दुष्काळाची यादी आपण बघितलं तर हा दौरा रद्द झाल्यानंतर पाऊस मराठवाडा रिजनमध्ये चालू झाला आणि त्याच्यानंतर स्थिती सुधारायला सुरुवात झाली.
सर्वात अगोदर दिलासा कुठे दिला पाहिजे, आपल्या राज्याच्या जनतेला तो दिलासा दिला पाहिजे. इन्व्हेस्टमेंट येतील, इंडस्ट्रीज येतील, हे सगळं होत राहील. परंतु राज्यामध्ये ज्या वेळेला दुष्काळी परिस्थिती होती आणि ती अत्यंत गंभीर होती, आता पावसानंतर थोडासा त्याच्यामध्ये एक रिलॅक्सेशन मिळेल किंवा थोडासा दिलासा मिळेल ही वस्तुस्थिती आहे. परंतु त्यांनी जो दौरा रद्द केला तो या पार्श्वभूमीवर रद्द केलेला होता की एकतर आपल्याकडे मोठं संकट हे आवर्षणाचं होतं, दुसरी बाब अनेक जी आपल्याकडे आंदोलनं चालू आहेत ज्याच्यामध्ये मराठा समाजाचं आंदोलन चालू आहे, त्याच्यामध्ये धनगर समाजाचं आरक्षण चालू आहे, अशा वेळेला मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या राज्यामध्ये असणं अतिशय आवश्यक असतं आणि त्यांनी आपलं कर्तव्य केलेलं आहे आपल्या राज्याला न्याय देणं, हे पहिलं कर्तव्य मुख्यमंत्र्यांचं असतं. आणि त्याच्यामुळे त्यांनी दौरा जरी रद्द केलेला असला तरी दौरा नंतरच्या काळामध्ये लागेल आणि अनेक करार त्या दौऱ्यामध्ये होतील ज्याच्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला अधिकचा वेग मिळेल. तसंच जितेंद्र आव्हाडांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री यांच्यावरती टीका केली आहे की जो महिलांचा अपमान करणारा जे युट्यूबर्स आहे त्याच्याकडून पूजा जी आहे ती वर्षा पहिल्यावरती कंटक्ती करण्यात आली, हा पुरोगामी महाराष्ट्राचा अपमान आहे असं जितेंद्र आव्हाड. हे बघा, प्रत्येक गोष्ट कुठेतरी नेऊन टेकवायची. कुठला पुरोहित असेल तर तो पुरोहिताचं काम हे त्या ठिकाणी पूजा करणं हे असतं. कुठल्याही गोष्टीवर स्टेटमेंट देणं आणि त्याने बाहेर काय वागावं हा एक वेगळा भाग असतो आणि त्याचा आणि राजकारणाचा कुठलाही संबंध नसतो. आणि त्याच्यामुळे काहीही मिळत नाही शिंदे साहेबांच्या विरुद्ध जर काहीतरी नेऊन त्यांच्याकडे पूजा करणाऱ्या एखाद्या पुरोहितांनी केलेल्या कधीच्या तरी स्टेटमेंटशी त्याचं जाऊन त्याला जुळवणं हा एक खेळ आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये जनतेच्या कल्याणाऐवजी आमचं कसं होणार, आमच्या पार्ट्या चालणार की नाही, आम्ही जनतेसमोर टिकणार की नाही याची चिंता अधिक यायला लागली आहे. आणि त्याच्यामुळे जनतेच्या प्रश्नावर बोलण्याऐवजी सातत्याने काहीतरी राजकीय बोलत राहायचं, त्याच्यामधून लोकांचं मन दुसरीकडे कुठेतरी नेण्याचा प्रयत्न करायचा, याच्यापेक्षा किती निर्णय शासनाने घेतले त्या निर्णयाची अंमलबजावणी कशी चालली आहे याच्यावर बोला. तुम्ही महिलांना न्याय देऊ शकला नाही, महिलांचं जे रिव्हॉल्व्हिंग फंड असतो तो तुम्ही कधी वाढवू शकला नाही, त्या ठिकाणी अनेक कॅडर्स आहेत महिलांच्या, त्या महिलांना पहिल्यांदा न्याय मिळाला, त्यांच्या मिळणारं मानधन हे जवळजवळ दुप्पट झालं, त्यांना जो फंड मिळतो वेगवेगळे व्यवसाय करायला हा दुप्पट झाला त्याच्यावर तुम्ही बोलत नाही, शेतकऱ्यांना मोफत विमा मिळायला लागला त्याच्यावर तुम्ही बोलत नाही, विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांची जी संख्या आहे ही दुप्पटीपेक्षा जास्त झाली त्याच्यावर तुम्ही बोलत नाही, शासनाने वेगवेगळ्या करणाऱ्या कर्मचारी जे कॉन्ट्रॅक्ट सिस्टमवर आहेत सगळ्यांचे मानधन दुप्पट केली त्याच्यावर तुम्ही काही बोलत नाही, दिलासा देत असताना शासनाने एवढी मोठी भरती युवकांसाठी केली त्याच्यावर काही तुम्ही बोलत नाही, याच्यापैकी काहीच तुम्ही करू शकलेलं नव्हतं, ते आमच्या शासनाने करून दाखवलं त्याच्यावर बोला तुम्ही. बोलताना कुठल्या तरी छोटे छोटे विषय घ्यायचे आणि त्याचा शासनाशी इनडायरेक्टली नेऊन जोडायचा या प्रयत्नापेक्षा शासनाने गेल्या काळामध्ये किती धाडसी निर्णय घेतले आणि त्याची अंमलबजावणी केली हे जास्त महत्वाचं आहे. आणि केवळ याच्यात नाही तर प्रत्येक गोष्ट जी आपल्या जीवनाशी संबंधित आहे, आज गणेशोत्सव चालू आहे, गणेशोत्सवाच्या संदर्भात किती चांगले निर्णय घेतले, दहीहंडीचा उत्सव घेऊन झाला त्याच्या संदर्भात किती चांगले निर्णय घेतले, लाख लाख गोविंदांचा त्या ठिकाणी विमा काढण्यात आला त्याच्यावर तुम्ही काय बोलणार नाही, ज्या सुविधा गणेश भक्तांना देण्यात आल्या त्याच्यावर काय तुम्ही बोलणार नाही, रात्रंदिवस गणेश भक्तांनी आपल्या घरी जावं म्हणून BST सर्व्हिस चालू ठेवली त्याच्यावर तुम्ही काय बोलणार नाही, रात्रभर रेल्वे चालू ठेवली त्याच्यावर तुम्ही काय बोलणार नाही, कारण सर्वसामान्य नागरिकांच्या बद्दल तुम्हाला काही जिव्हाळा नाही आणि त्यांची काळजी घेण्याचं काम हे आमचं सरकार करतं. म्हणून तुम्ही बघा आता 7 दिवसाचं काल विसर्जन झालं, अतिशय स्मूथली सगळं विसर्जन झालं, मग त्याच्यासाठी सरकार किती कष्ट घेतं, सरकार किती मीटिंग घेतं याच्याशी तुम्हाला देणं घेणं काही नाही आहे. तुम्हाला केवळ राजकारण करायचं आहे, जनतेच्या हिताशी तुमचं देणं घेणं नाही. आणि म्हणून आता एक मोठी चळवळ ही आरोग्याच्या संदर्भात चालू आहे, त्याच्यावर तुम्ही बोला, आजपर्यंत का नाही झाली सगळ्या महिलांची तपासणी, आज ती महिलांची तपासणी झाली, आज ज्येष्ठ नागरिकांची तपासणी चालू आहे, शालेय विद्यार्थ्यांची तपासणी जवळजवळ पूर्ण होत आलेली आहे, मग तुम्ही ही कामं का करू शकला नाही, आम्ही ती कामं का करू शकतो. आणि म्हणून हे काम करणारं सरकार आहे. आणि मग कुठेतरी नागपूरमध्ये पूर आला तर नागपूरमध्ये ढगफूट झाली, ढगफुटी जगामध्ये कुठेही झाली तर मोठ्यात मोठी राष्ट्रसुद्धा अडचणीमध्ये आलेली आहे ढगफुटीमध्ये. हा क्लायमेट चेंजचा परिणाम आहे. जिथं वेस्टर्न आपण म्हणतो की आपल्या पुढे कितीतरी ऍडव्हान्स कंट्रीज आहेत ते टिकू शकले नाहीत ढगफुटीसमोर. आणि ढगफुटीमध्ये जर नागपूरमध्ये
पूर आला तर ढतफुटीमुळे आलेला तो पूर आहे अशा वेळेला तिथं मुख्य उपमुख्यमंत्री धावून जातात, त्यांना दिलासा देतात, त्या ठिकाणी मदत कार्य करतात। मग ढगफुटी हा निसर्गाचा आलेलं संकट असतं, संकटामध्ये स्वतः तुम्ही राजकारण करणार कुठली पद्धत आहे ही? लोकांना दिलासा देण्याबद्दल बोला, आम्ही सगळ्याचं नियोजन केलं। ज्या वेळेला दुष्काळाचं सावट आलं आम्ही ताबडतोब नियोजनाला सुरुवात केली, आम्ही एक मिनिट थांबत नाही। हे काम करणारं सरकार आहे, काम करत राहील। तुम्हाला एक एक दिवस तुम्ही नुसतं चालू असले म्हणजे ज्या ठिकाणी निर्णय होऊ शकत नाही, आपली बाजू मांडायची असते तिथं सुद्धा दिवस दिवस तुम्ही स्टेटमेंटमध्ये घालवता, हा प्रकार चालत नाही। शेवटी राज्य चालवायचं आहे आणि जनतेच्या हितासाठी चालवायचं आहे, याचं भान ठेवावं एवढी माझं कळकळीचं नम्र आव्हान। नामांतरणावरनं पुन्हा एकदा वाद समोर येऊ शकतो, कारण औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामांतरण जे आहे ते राज्य सरकारने केलं, परंतु पुन्हा एकदा कोर्टात जे आहे ती याचिका झालेली आहे आणि या निर्णयाला आव्हान दिलेलं आहे। 29 सप्टेंबरला आता त्याची सुनावणी। एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की एखाद्या गोष्टीमध्ये कोर्टामध्ये गेलं तर कोर्ट जोपर्यंत त्या निर्णयाला स्टे देत नाही तोपर्यंत त्याच्यावर चर्चा करण्याची काही आवश्यकताच नाही आहे। कोर्टाचं नेहमीच सांगणं असतं की तुम्ही तुमचं लिगल प्रोसेस फॉलो करा। तुम्ही जर नोटिफिकेशन काढलं पाहिजे, तिथं ऑब्जेक्शन सजेशनची वेळ दिली पाहिजे, तर तुम्ही ती प्रोसिजर फॉलो केलीच पाहिजे। हा कोर्टाचा दंडक असतो आणि त्याचं पालन शासनाने केलेलं आहे आणि नंतर हे नामांतर केलेलं आहे आणि नामांतर करण्याची हिंमत सुद्धा आमच्याच सरकारची होती आहे आणि राहणार, आणि त्याच्यामुळे त्याचं सुद्धा श्रेय घेण्याचा जे लोक प्रयत्न करत होते ते याच्यावर काही बोलत नाही की आम्ही हे करून दाखवल्याबद्दल कधी आभार सुद्धा मानत नाही, पण आम्ही आमचं काम करत राहणार। सर, दुकानावरील मराठी पाट्यांचा विषय सातत्याने चर्चेत असतो, त्याला घेऊन आंदोलन देखील झालेले आहेत। आता सर्वोच्च न्यायालयाने मुंबईसह महाराष्ट्रातील व्यापाऱ्यांना आदेश दिलेले आहेत की 2 महिन्यात मराठी पाट्या तुमच्या दुकानांवरती लावा। हे अतिशय योग्य असा निर्णय आहे आणि जे लोक सातत्याने शासनाचं ऐकायचं नाही आणि म्हणून कोर्टाची पायरी चढायची हे नेहमी करतात त्यांना एका दृष्टीने ही चपराक आहे। हे मराठी भाषिक राज्य आहे, इथं मराठीमध्ये पाट्या असल्याच पाहिजे, हा शासनाची भूमिका आहे आणि शासन त्याची अंमलबजावणी करणार आणि सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे शासनाच्या म्हणण्याला निश्चितपणे बळ मिळालेलं आहे असं मला वाटतं। जीएसटी बुडवल्या प्रकरणी पंकजा मुंडेंच्या कारखान्यावरती कारवाई झाली आहे, याविषयी बच्चूकडू बोलताना असं म्हणाले की त्यांनी राज्यभर यात्रा काढली म्हणून त्यांच्यावरती कारवाई झाली असावी असं त्यांनी सांगितलं। याला जोडून सर्व कारखान्यांना मदत झाली मात्र पंकजा मुंडे यांच्याच कारखान्याला मदत झाली नाही। सध्या ते भाजपमध्ये आहे आणि असं असून सुद्धा सातत्य वागणूक त्यांना काय मिळत आहे? हे बघा, सापत्न वागणूक असं म्हणता येणार नाही कारण त्या कमिटीचा मी सुद्धा मेंबर आहे। असं झालेलं नाही की पंकजा ताईंच्या कारखान्याचा ऍप्लिकेशन आमच्याकडे आला आणि आम्ही तो रिजेक्ट केला असं झालेलं नाही आहे, कारण आमच्याकडे जी कमिटी आहे या कमिटीकडे अर्ज येतात आणि नंतर आम्ही ते केंद्र शासनाकडे पाठवतो त्यांना अतिरिक्त फायनान्स देण्यासाठी। आणि याच्यामागे सुद्धा भूमिका अशी आहे की साखर कारखाने टिकले तर तिथल्या शेतकऱ्याला न्याय मिळत असतो, शेतकऱ्याच्या ऊसाला दर मिळत असतो, त्याचा ऊस जात असतो आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आणि साखर कारखाने यांचा थेट संबंध आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे जी कारवाई झाली आहे ती जीएसटीच्या संदर्भातल्या। जीएसटी वेगळं डिपार्टमेंट आहे आणि हे डिपार्टमेंट केंद्र शासन आणि राज्य शासन दोघांमध्ये ह्याची वाटणी झालेली आहे की कशा कुठल्या लिमिटपर्यंत राज्य शासनाने कर गोळा करायचा, कुठल्या लिमिटच्या पुढे केंद्र शासनाने कर गोळा करायचा याची स्पष्ट विभागणी आहे आणि त्याच्यामुळे या संदर्भातले त्यांच्याकडे जर पुरावे असतील तर ते सादर केल्यानंतर त्यांना त्याच्यामध्ये रिलीफ मिळू शकतो, नाहीतर जीएसटी कायद्याचं पालन हे सर्वांनीच भारतामध्ये करायला लागतं। नाही असं मला स्वतःला वाटत नाही, त्या राष्ट्रीय स्तरावरच्या नेत्या आहेत आणि राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये त्यांचा समावेश आहे, त्याच्यामुळे याचा काहीही संबंध नाही। आणि पंकजाताई एक चांगल्या कार्यकर्त्या आहेत, कोऑपरेटिव्ह फील्ड हे संपूर्णपणे वेगळं असतं, तिथले कारखाने चालवणं हे तिथले जे MD असतात त्यांची जबाबदारी असते, त्यांनी कायदेशीर तरतुदींचं पालन करायला लागतं, त्याच्यामुळे एखाद्या कारखान्यावर कारवाई झाली की त्याचा संबंध थेट पंकजाताईंशी जोडणं हे संपूर्णपणे चुकीचं आहे। एक तऱ्हेने त्यांना पॉलिटिकली डॅमेज करण्याचा हा प्रयत्न असतो, शेवटी तिथं स्टाफ असतो, तिथं मॅनेजिंग डायरेक्टर असतात, त्यांनी ह्या कायद्यांचं पालन केलं पाहिजे, ती त्यांची जबाबदारी असते आणि त्यांनी ते केलं पाहिजे। आपली बाजू जर काही असेल तर त्यांनी आता ती सक्षमपणे त्या प्राधिकरणासमोर मांडली पाहिजे, त्यांना निश्चितपणे दिलासा मिळेल। आपण मुंबईचे पालकमंत्री आहात, सध्या आपण बघतोय विधान रोडला
एक गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे की अनेक गोष्टी ज्या पेंडिंग राहिल्या या पाच पाच सहा सहा वर्ष पेंडिंग राहिल्या. मी पालकमंत्री झाल्यानंतर मी त्याला निदान गती तरी दिली, प्रत्येक प्रश्न सोडवायला सुरुवात तरी केली. आज सगळ्या मार्केटची दुरुस्ती करण्याचे मी आदेश दिलेले आहेत. आज तुम्ही एखाद्या भाजी मंडईमध्ये चला, तिथली परिस्थिती बघा. आपण एखाद्या मटन मार्केटमध्ये चला, तिथली परिस्थिती बघा. हे सगळं दुरुस्त करण्याचे आदेश आजपर्यंत त्यांना स्वतः येत आले असते, त्यांनी दिलेले नाही आहे. मुंबईकर रस्त्यावर आलेला होता, म्हणजे जे रिडेव्हलपमेंटमध्ये लोक होती त्यांना भाडे मिळत नव्हती, त्यांच्या इमारतीची कामं सुरू नव्हती. आजपर्यंत 12 वर्षामध्ये ही लोक का नोटीस देऊ शकले नाही? मी पालकमंत्री झाल्यानंतर या सगळ्यांना नोटीसा गेलेल्या आहेत. म्हणजे एकीकडे तुम्ही त्या डेव्हलपरची पाठराखण करायची आणि इथं मराठी माणसाचा आवाज आपण उठवतो असा भास मराठी माणसासमोर करायचा, हे पूर्णपणे चुकीचं आहे. आमचा जो क्लिअर कट विषय असतो तो लोकांना न्याय देण्याचा असतो. आपण बघा की गणपतीच्या संदर्भात मी किती मीटिंग घेतल्या. करी रोडच्या पुलावर ज्याला प्रश्न निर्माण झाला, मी कुठलाही प्रेस्टिज पॉईंट केला नाही. गणपती त्याच्यावरून जाणं हा पहिला अधिकार आहे. मी स्वतः जाऊन तो पूल मोकळा केला आणि गणपतीची गाडी त्याच्यावरून सोडली. आम्ही शेवटी देवाचे भक्त, आम्ही देवाचा आदर ठेवतो. एकही माणसाची गैरसोय होता नाही याच्यासाठी आम्ही काळजी घेत असतो. ती काळजी घेतली जाणार. तुम्ही बघाल की विसर्जन होत असताना अनेक लोकांकडे जबरदस्तीने पैसे मागितले जातात असा एक विषय आलेला होता. कोणी खुशीने बुडवणाऱ्या माणसाला लाईफ गार्डला पैसे दिले तर आम्ही समजू शकतो. ही सुद्धा सिस्टम पूर्णपणे बंद करून टाकलेली आहे. पूर्वी ट्रॅफिक डिपार्टमेंट त्यांना परवानग्या द्यायच्या, आता लोकल पोलीस स्टेशनला हे अधिकार दिलेत, त्याच्यामुळे लोकल पोलीस स्टेशनचा कंट्रोल तिथं राहू शकेल आणि कोणीही भक्तांची अडवणूक करणार नाही याची काळजी आम्ही घेतलेली आहे. आम्ही 100% काळजी घेतली तरी माझी खात्री आहे की कुठे एखादी त्रुटी राहू शकते. परंतु आतापर्यंत अशा मीटिंग झाल्या का? आतापर्यंत गणेश भक्तांना हा दिलासा दिला गेला का? हे तुम्ही गणेश मंडळांना जाऊन विचारा. त्यांची भाडी रद्द करण्यात आलेली आहे, अनेक सुविधा त्यांना दिल्या आहेत. त्यांची जी ऑफिसेस आहेत त्यांना रेसिडेन्शियल दराने कर लावायला तर आम्ही दिलेला आहे. त्याच्यामुळे हे जनतेचं सरकार आहे, हे जनतेसाठी काम करत. जिल्हा परिषदेचे जे शिक्षक आहेत त्यांना समूह शाळा त्यांची धास्ती सध्या जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये पाहायला मिळते. यामुळे 10,000 शिक्षक जे आहेत ते अतिरिक्त होतील अशी देखील चर्चा. नाही, मी मुळातच तुम्हाला सांगितलं की कुठलाही शाळा आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतलेला नाही किंवा कुठल्याही शाळांचं मर्ज करण्याचा निर्णय घेतलेला नाही. अनेक वेळेला वेगवेगळ्या ज्या विचारधारा असतात याच्या संदर्भातली माहिती ते डिपार्टमेंटचे खालचे अधिकारी मागवत असतात. तो शासनाचा निर्णय नाही आहे. कुठल्याही परिस्थितीत आमच्याकडे तर 30,000 शिक्षकांची भरती चालू आहे, मग 10,000 शिक्षक कमी का होतील? शिक्षकांना एकतर प्रोटेक्शन असतं, त्यांना कमी करण्याऐवजी त्यांना दुसऱ्या शाळेवर पाठवलं जातं एखादी शाळा बंद पडली तर, आणि तो अधिकार त्यांना आम्ही कायदा करून दिलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी कुठल्याही परिस्थितीत घाबरण्याचं कारण नाही. भरती आमची रितसर होईल आणि भरती झाल्यामुळे मुलांना सुद्धा दिलासा मिळेल निश्चितपणे. दुसरीकडे पाहायला गेलं तर आदित्य ठाकरे यांनी ट्विट केलं होतं, त्या ट्विटच्या माध्यमातून सांगितलं की सध्या सीएमओकडनं 10 दिवसाचा जर्मनी दौरा आलेला आहे आणि याच अनुषंगाने ज्यावेळेस दावसला गेले होते 28 तासामध्ये 40 कोटी खर्च झाला होता. आता जर्मनी दौऱ्यामध्ये सीएमओकडनं जात आहे, ते किती खर्च होईल काय होईल गर्व का? आपले वडील आजारी असताना सुद्धा त्यांनी आपला दौरा दुसऱ्या देशामध्ये केला, ही वस्तुस्थिती आहे. इथे एकतर सहानुभूतीसाठी काहीतरी बोलत राहायचं आणि आपण स्वतः कसं वागतो ह्याचा सुद्धा विचार केला पाहिजे. किती गुंतवणूक त्यांच्या काळामध्ये आली. एका वर्षी गुजरात आपल्या पुढे गेला, दुसऱ्या वर्षी कर्नाटक आपल्या पुढे गेला. यावर्षी डावोसमधून जी गुंतवणूक आलेली आहे ती सर्वाधिक आहे. फॉरेस्ट डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट 1,00,000 कोटीपेक्षा जास्तची ही गुंतवणूक आहे. त्याच्यामुळे कुठल्या तरी लहान गोष्टीवर बोट ठेवायचं आणि मूळ गोष्टीकडे लोकांचं दुर्लक्ष करायचं की तुमच्या काळामध्ये गुंतवणूक येत नव्हती हे तुम्ही सांगणार नाही. तुम्ही सांगणार काय की विमानावर एवढा खर्च झाला, विमानाने नाही जायचं तर काय बोटीने जायचं का? याचा विचार करा ना. शेवटी ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, भारतातल्या सर्वात श्रीमंत राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत. त्यांनी त्याच पद्धतीने गेलं पाहिजे, त्याच पद्धतीने तिथे येणाऱ्या गुंतवणूकदारांना भेटलं पाहिजे आणि त्याच प्रमाणात गुंतवणूक सुद्धा आणली पाहिजे. तुम्ही नुसते दौरे केले, गुंतवणूक नाही आणली. मुख्यमंत्र्यांनी दौरा केला आणि गुंतवणूक आणली. कालपर्यंत तुम्ही शेवटी काय, हा वयाचा प्रश्न आहे.
कालपर्यंत तुम्हीच म्हणत होता की महाराष्ट्रातली गुंतवणूक बाहेर गेलेली आणि त्याला केंद्र शासन जबाबदार आहे आणि आता केंद्र शासनाने गुंतवणूक करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची निवड केली त्यावेळेला सुद्धा तुम्ही त्याच्यावर टीका करणाऱ्यांमध्ये तुम्ही आघाडीवर असता. तुम्हाला नुसती कारणं शोधायची आहेत, तुम्हाला काम करायचं नाही आहे. मी ज्या जिल्ह्यातून येतो तो पर्यटन जिल्हा आहे, त्या पर्यटन जिल्ह्याला पर्यटन मंत्री म्हणून तुम्ही काय दिलं? उत्तर नाही देऊ शकत तुम्ही, कारण तुम्ही काम करायला ऑफिसमध्येच जात नव्हता. मग तुम्ही काय न्याय देणार लोकांना? आम्ही दिवस रात्र फिरतो, दिवस रात्र फिरतो, लोकांचे प्रश्न समजावून घेतो, त्याला न्याय देतो. आता कोकणासाठी वेगळं मंडळ निर्माण होतं आणि त्याच्यामध्ये सगळी जी मोठी महामंडळं आहेत महाराष्ट्रातली, त्याच्यामध्ये सिडको आहे, म्हाडा आहे, MMRDA आहे, सगळे कोकणाच्या विकासामध्ये हे करणार. आजपर्यंत कोकणाने हात दिला तुम्हाला, तुम्ही कोकणासाठी काही नाही करणार, नुसतं त्यांच्या भावनेशी खेळणार आणि मतं घेणार. त्यांच्या विकासासाठी तुम्ही काय करणार? आजपर्यंत तुम्ही उत्तर देऊ शकलेला नाही. कोकणचा हायवे हा तुमच्या काळामध्ये अर्धवट राहिला ना, मग आता तो पूर्ण होतोय. त्यावेळेला त्याच्यावर टीका करण्यापेक्षा तुम्ही जर त्याला पॉझिटिव्ह सजेशन दिल्या तर तुम्ही कोकणाला न्याय देऊ शकणार. तुम्ही कधी आपल्याला ज्या लोकांनी सगळ्यात जास्त पाठिंबा दिला त्या कोकणाला सुद्धा कधी तुम्ही न्याय देऊ शकला नाही. तुम्हाला काय बोलण्याचा अधिकार आहे? नुसतं ट्विट करत राहायचं, छोट्या छोट्या गोष्टी काढायच्या आणि त्याच्यावर राजकारण करायचं, याच्यापेक्षा तुम्ही नेमकं काय केलं हे सांगितलं पाहिजे. आणि तुम्ही जर करू शकलेला नसाल तर मग तुम्ही आता होणारी गुंतवणूक, येणारी गुंतवणूक बघून त्याच्यामध्ये आनंद व्यक्त केला पाहिजे. आज 3-3 लाख लोकांना एका वेळेला स्किल डेव्हलपमेंट मधून नोकऱ्या दिल्या जात आहेत. आज आपली मुलं परदेशात जायला सुरुवात झाली नोकऱ्या करण्यासाठी. त्याच्यामध्ये साधे वायरमन आहेत, त्याच्यामध्ये ITI झालेली मुलं आहेत. तुमच्या काळामध्ये हे का घडलं नाही? तुम्हाला जे उत्तर दिलं पाहिजे, महाराष्ट्राला उत्तर दिलं पाहिजे, भारताला उत्तर दिलं पाहिजे. नुसतं राजकारण करायचं, जनतेसाठी काय करायचं नाही. फार काळ हे चालणार नाही आणि ही केवळ सहानुभूती मिळवण्यासाठी केलेली धडपड आहे, त्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही. उद्धव ठाकरे घटकांनी असं सांगितलं होते की उद्धव आदित्य ठाकरे ट्विट केलं त्याच्यामुळे सीएमचा दौरा जो आहे हे सगळं अतिशय चुकीचं आहे, हे सगळं बेजबाबदारपणाचं आहे. दौरा रद्द झालेला नाही, दौरा नंतर होणार आहे. मी मगाशीच खुलासा केलेला आहे की महाराष्ट्रामध्ये अवर्षणाची परिस्थिती होती आणि त्याच्याचबरोबर आंदोलनं चालू आहेत. या पार्श्वभूमीवर पहिली प्रायोरिटी कशाला द्यायची हे मुख्यमंत्र्यांनी ठरवायचं असतं. त्यांनी पहिली प्रायोरिटी ही महाराष्ट्राला आणि तिथल्या जनतेला दिलेली आहे आणि त्याच्यामुळे बोलणारे बोलत राहतात, काम करणारे काम करत राहतात, ही वस्तुस्थिती आहे. काल मावनकुळेंनी जे पत्रकारांविषयी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे त्याचं आपण समर्थन करतात का? खरंच पत्रकारांना चहा किंवा आपल्या ढाब्यावर नेलं? एक मला एवढंच सांगायचं बघा, पत्रकारांचा अपमान करण्याचा कुठलाही हेतू त्यांचा नव्हता. हा खुलासा त्यांनी स्वतः दिलेला आहे, हा खुलासा आदरणीय फडणवीस साहेबांनी दिलेला आहे. बऱ्याच वेळेला बोलताना एखादं वाक्य आपण बोलून जातो, याच्यामध्ये इंटरॅक्शन करणं हा महत्वाचा भाग असतो की आपण चहाला बसलो तर चहाच्या वेळेला आपण बोलतो. त्या बोलण्याला महत्व असतं, त्या चहाला महत्व थोडंच असतं. चहा हे टेक्निकली आपण बोलतो, आपण चहा पिऊया एकत्र, चाय पे गप्पा असा आपण म्हणतो, त्याचा अर्थ असा थोडाच असतो. महाराष्ट्रातली पत्रकारिता ही अत्यंत उच्च दर्जाची आहे आणि असं कुठलंही घडत नाही. त्यांना कदाचित असं सुद्धा सांगायचं असेल की आता एक छोटासा ह्या क्षेत्रामध्ये सुद्धा लहान लहान हे तयार झालेले आहेत, म्हणजे ग्रुप्स असतात, त्याचे काही ह्याच्यावर मीडियावर ते सर्क्युलेट होतात. अशा वेळेला त्यांच्याशी आपण संपर्क ठेवण्यामध्ये कमी पडतो. आता मी जर तुमच्याशी बोललो तर मी मेन मीडियाशी बोलतो. या लहान लहान जे ग्रामीण पातळीवर असतं त्यांची चर्चा कशावर चालू होती? ग्रामीण पातळीवर चालू होती. आणि मग ही जी छोटी छोटी आपण ज्याला व्हिडिओ चॅनल्स वगैरे जे काय म्हणतो ते असतं, त्यांच्याशी तुम्ही संपर्क ठेवत नाही, तो संपर्क ठेवा, त्यांना आपलं म्हणणं समजावून सांगा. असं जर त्यांना सांगायचं असेल तर त्याच्यामध्ये पत्रकारांचं अपमान करण्याचा कुठलाही हेतू त्यांचा असेल असं मला स्वतःला वाटत नाही. मी त्यांना जवळून ओळखतो. बऱ्याच वेळेला बोलताना काही गोष्टी ते गमतीने बोलतात, त्याच्यातून वेगळा काहीतरी अर्थ काढणं चुकीचं ठरेल. तुम्ही ज्याला मोठ्या पत्रकारांशी इंटरॅक्शन करता त्याच्याचबरोबर लहान लहान जे आता नवीन TV YouTube माध्यमातून जे नवीन एक सुरू झालेलं आहे, जे आपल्याला म्हणता येईल की ही सुरुवात आहे, त्याला अजून दिशा नाही किंवा त्याच्यावर कंट्रोल नाही, परंतु ह्या बातम्या येत असतात ते त्या बातम्या घालणाऱ्या लोकांशी स्वतःही संपर्क ठेवा असं त्यांना म्हणायचं असेल असं मला वाटतं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम TV च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा.
तसं सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।